नमस्कार। आज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने जी वैज्ञानिक व्याख्यानमाला मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक यांनी आयोजित केली आहे आणि ज्ञानरत्न श्री प्रकाश कोल्हे आणि ह्या संस्थेची सगळी जी टीम आहे त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते की त्यांनी आज मला ह्या इंटरनेटच्या माध्यमातून का होईना तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना, विज्ञानप्रेमींना, पालकांना आणि सहकाऱ्यांना भेटण्याची संधी उपलब्ध करून घेतली आहे। तुम्ही जेव्हा माझा आजचा विषय वाचला असेल आनंदाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान, तेव्हा कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की असं कसं कोणी सांगेल की आनंदी कसं व्हायचं, याचं सायन्स आहे आणि त्याचं तुम्हाला टेक्निक म्हणजे तंत्र सुद्धा शिकवता येईल। पण माझ्यावर विश्वास ठेवा, हे शक्य आहे। आता सर्वप्रथम आपण बघूया की आपण विज्ञान म्हणजे नेमकं काय म्हणतो। तर जी गोष्ट सगळ्यांसाठी सारखी आहे म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे H2+O म्हणजे H2O, हे पाणी तुम्ही बनवा, मी बनवा, महाराष्ट्रात बनवा, गुजरातमध्ये बनवा, भारतात बनवा, अमेरिकेत बनवा, H2+O म्हणजे H2O आणि H2O म्हणजे पाणी, ह्याला विज्ञान म्हणतात। म्हणजे ते माणसावरती, व्यक्तीवर अवलंबून नसून ते त्या जे काही निसर्गातले बल आहेत किंवा जे काही नियम आहेत त्यावर आधारित आहे। आणि म्हणून जास्ती वेळ न घेता आता मी आजच्या आपल्या माझ्या भाषणाला सुरुवात करते आणि मी एक छोटस प्रेझेंटेशन बनवलंय आणि माझे एक यूट्यूब चॅनेल आहे, त्याचं नावच मुळे डॉक्टर स्मिता लेले आणि ते फ्री चॅनेल आहे आणि 65 जास्ती चित्रफिती आणि ज्यामध्ये जवळजवळ सगळ्या अध्याय जास्ती मराठीमध्ये आहेत आणि विविध विषयांवरती पुष्कळ माहिती आहे। हे जे काही ब्रँड्स दिसत आहेत ते माझे विद्यार्थी आणि मी यांनी आम्ही ICT म्हणजे मुंबईची रासायनिक तंत्रज्ञान संस्थेमध्ये जे काही हेल्दी फूड, हेल्दी आणि टेस्टी म्हणजे चविष्ट आणि उपयोगी आरोग्याला असे काही फूड्स बनवले त्याचे काही ब्रँड्स आहेत। या तंत्रज्ञानाविषयीही माझ्या चित्रफिती आहेत आणि आज जे मी थोडंसं प्रतिकार शक्तीविषयी बोलणार आहे त्या सुद्धा चित्रफिती इथे आहेत। तर मी खूप जास्ती प्रत्येक गोष्टीवर न बोलता आज साधारण 3 भागात सगळं सांगणार आहे आणि जास्ती वेळ न घालवता मी माझ्या मुख्य भाषणाला सुरुवात करते की जेव्हा काही विज्ञान आपण म्हणतो आनंदाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान, तर प्रथम तुम्ही मला सांगाल, व्याख्या सांगा ना, आनंद म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, मग अशीच मी सांगितलं। आणि ते करण्याची कला आत्मसात केली तर त्याला म्हणतात तंत्रज्ञान। तर विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान। एक आपण गमतीदार प्रश्न घेऊया, हे खास तरुण मुलांसाठी आहे। आज सगळं तुम्हाला MCQ आवडतं ना, मग हे MCQ आहे। मी म्हणजे नेमकं कोण, ही बॉडी, हे मन, ही बुद्धी किंवा काय आत्मा किंवा काय जे म्हणतात ते, ऑल ऑफ द अबाव म्हणजे हे सगळं तर नन ऑफ द अबाव म्हणजे काहीच नाही। तर आपण बघूया की जेव्हा मला मी म्हणते की मी दुःखी आहे, आय एम नॉट हॅपी, तेव्हा नेमकं काय असतं। जर मला खायला मिळालं नाही तर माझी बॉडी दुःखी होते, जर मला नावडतं खाणं मिळालं तर माझं मन दुःखी होतं, जर मला काम नसेल, मला जे हवं ते सुख मिळवण्याची साधनं नसतील किंवा शिक्षण मिळत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा मला ती नोकरी आवडत नसेल तर माझी बुद्धी दुःखी होते। म्हणजे मी म्हणते शी जॉब सॅटिस्फॅक्शन नाही, हा कसला आलाय जॉब, मला नाही करायचं। आणि जेव्हा माझ्या मनावर ताण येतो मी म्हणते आय एम स्ट्रेस्ड। विशेषतः आजच्या काळात बरीच लोक, तरुण मुलं तर जास्तीत स्ट्रेस्ड आहेत। म्हणजे नेमकं काय, मनावर ताण आहे, दाब आहे। पण तुम्हाला असं वाटतं का की स्ट्रेस नेहमी वाईट असतो, मुळीच नाही। स्ट्रेस चांगला पण तो प्रमाणात पाहिजे आणि तो तुम्हाला हँडल करण्याची क्षमता असली पाहिजे। साधी गोष्ट आहे, आता दिवाळी जवळ आली आहे, तुमच्या घरी आई बनवत असेल चकल्या, सोऱ्यावरती दाब दिला, ताण दिला, दबाव दिला तरच चकली बाहेर पडते। एवढंच कशाला, बायोटेक्नॉलॉजीमध्ये माझं सुद्धा याच्यावर काम आहे। ॲस्टाझॅन्थिन नावाचा एक उपयुक्त पदार्थ आहे आणि हेमेटोकोकस नावाचं एक शेवाळ हा पदार्थ बनवतो आणि USFDA मध्ये याला मानवासाठी न्यूट्रास्युटिकल म्हणून अप्रुव्हल आहे
आणि काय करायचं, ते शेवाळं ज्या ठिकाणी आपण एका चांगल्या पाण्यात वाढवतोय त्याला जेव्हा सूर्यप्रकाश लागतो दुपारी 12 म्हणजे त्या युव्ही किरणांनी ते लाल होतं, मरून जाऊ नये स्वतःचं प्रोटेक्शन करायला. आणि हे जे लाल रंगद्रव्य आहे ते आरोग्यासाठी चांगलं आहे, त्यांनी वृद्धत्व उशिरा येतं, तुमची त्वचा चांगली राहते, तुम्हाला कॅन्सर होत नाही, ब्ला ब्ला ब्ला. म्हणजे स्ट्रेस दिल्यावरती जीव जंतू सुद्धा चांगले पदार्थ बनवतात. आणि म्हणून अशी कल्पना करू नका की मला अजिबात स्ट्रेस नकोय. स्ट्रेस हवाय पण प्रमाणात हवाय, आणि तो कसा हँडल करायचं ह्याचं मला ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आजच्या या भाषणातनं थोडंफार का होईना तुम्हाला मी एक दृष्टिकोन देणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा मी आनंद म्हणते तर शारीरिक आनंद पाहिजे, पोटभर खायला पाहिजे, मानसिक आनंद पाहिजे म्हणजे चांगलं शिक्षण पाहिजे, मला चांगलं जीवन पाहिजे, आणि बौद्धिक आनंद पाहिजे. आणि तुम्हाला जर मी विश लिस्ट म्हणजे काय पाहिजे इच्छा याची लिस्ट करायला सांगितली तर ती लांबलचक असणार आहे. आणि जसं तुमचं वय बदलेल तशी ती आणखीन आणखीन त्याच्यात गोष्टी ऍड होतील. 10वीला 12वीला मार्क चांगले हवेत, चांगले मार्क मिळाल्यावर ती चांगल्या कोर्सला ऍडमिशन हवी, त्याच्यानंतर कॅम्पसवरती मला जॉब पाहिजे, मग मला प्रमोशन पाहिजे, नोकरी पाहिजे, चोकरी पाहिजे, अनंत न लांबणारी यादी. आणि ह्याच्यात काहीही चूक नाहीये, म्हणून तर आपण प्रगती करत पुढे जात राहतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहे का? मला तरी सापडला नाहीये, पण मला हे कसं मिळवायचं ह्याचं विज्ञान आणि मे बी त्याचं तंत्रज्ञान थोडंफार कळलंय, आणि म्हणून मी हे आज भाषण देते. आता एक गमतीदार गोष्ट बघूया की नवीन गावामध्ये कोणीतरी गेलं आणि विचारलं की काय हो तुमच्या या शहरात कोणी मोठी माणसं जन्माला आली आहेत का? आणि समोरचा माणूस अगदी भाबडेपणे म्हणतो, नाही इथे छोटीशी बाळच येतात जन्माला. म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा जसं सगळी छोटी बाळ असतो तसे आपण आनंदी पण असतो. म्हणून मी हा प्रश्न केला की कपाळावर आठ्या, रागीट, खडूस, दुःखी चेहऱ्याचं बालवाडीतलं मूल पाहिलंय का हो तुम्ही? प्रायमरीतलं मूल पाहिलंय का हो तुम्ही? मग आता हा जो असा एक माणूस मला दिसतोय किंवा मी स्वतःच तशी झाली असेन तर मी जन्माला तर तशी नाही ना आले. म्हणजे आपण जन्माला आनंदी येतो कमी जास्ती प्रमाणात असतो, पण आपण समव आपला तो आनंद संपतो, आपला बँक बॅलन्स कमी होतो, शून्य होतो, आणि म्हणून आपण दुःखी होतो. अशी एक कविता आहे की लहानपणा देगा देवा, पण मला ते मुळीच पटत नाही. तुमच्यापैकी किती जण जे आता 20 वर्षाच्या पुढे आहेत त्यांनी सांगा मला की तुम्हाला परत 5 वर्षाचं व्हायचंय? अजिबात कोणाला व्हायचं नाही, सगळ्यांना मोठं आणि तरुण राहायचंय. सगळं संशोधन वृद्धत्व पुढे ढकलणं, रोग न होणं, तारुण्य टिकवणं ह्याच्यासाठी चाललंय, परत लहान होण्यासाठी नाहीये. कारण तो आनंद अज्ञानातला असतो, त्याला अजून जीवनाचे प्रश्न काय आहेत आणि ते सोडवायचे कसे हे माहितीच नसतं. आई बाबा, पालक, गुरुजन, समाज, इतर लोक त्याच्यासाठी त्याची काळजी त्या 5 वर्षाच्या मुलाची घेत असतात, घेतली असली पाहिजे, आणि म्हणून ते खुश असतात. आणि म्हणून सध्यात सगळ्यात मोठी काळजीचं काय कारण आहे तर करोना. सो एक केस स्टडी म्हणून मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे काही चर्चा, आणि 3 भागात माझं आजचं हे छोटंसं भाषण आहे. पहिलं म्हणजे योग्य आहार विहार आणि प्रतिकार कोविडचा, याच्यावर पूर्ण 1 तासाचं माझं भाषण माझ्या वेबसाईटवर आहे, इंग्रजीत आहे ते, प्लीज तुम्ही बघा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. दुसरं आहे की खाण्याच्या जोडीला जे संप्रेरक किंवा हार्मोन आपल्या शरीरात तयार होतात ते खाण्यातनं मिळत नाहीत, ते आपलं शरीर बनवतं, आणि ते बनवताना आपल्या मनाचा आणि बुद्धीचा त्याच्यात सहभाग असतो. आपलं मन ताणाखाली असेल, आपल्या डोक्यात चुकीचे विचार असतील तर हे हार्मोन बनताना अडथळा निर्माण होतो. आणि सगळ्यात शेवटी थोडंसं मी बघणार आहे की पदार्थ विज्ञानात 4 फंडामेंटल फोर्सेस कोणते, म्हणजे त्याचा वापर मी आनंद मिळवण्यासाठी कसा करू शकते, ते तंत्र शिकण्यासाठी आपण ते बघणार आहे. हे मी सगळं वाचणार नाहीये, हे माझं प्रेझेंटेशन सुद्धा फ्री डोमेन मध्ये आहे. कोणाला जर हवं असेल तुमच्या सरांकडनं घ्या, मी कॉपी पाठवणार आहे त्यांना. आणि माझा ईमेल पण आहे dr.smita.leli@gmail.com, dr.smita.lele@gmail.com. प्लीज मला कधी लिहा, सगळ्या मेलला मी उत्तर देते. सो प्रतिकार शक्ती म्हणजे काय तर अगदी थोडक्यात मराठीत सांगायचं म्हणजे आपला शत्रू येऊ नये म्हणून आपण 2 प्रकारे योजना करतो. तसं किल्ले बांधायचे, खंदक, त्याच्यात पाणी किंवा काय अजून काहीतरी अडथळा आणणं, जे नाक आणि म्युकस याचं काम आहे, म्हणजे ते स्पेसिफिक नाहीये. आणि जर शत्रू आले तर
तर त्यांना मारायचं, मग तलवारीने मारा, बंदुकीने मारा किंवा मोठा रणगाडे असतील, म्हणजे आपली प्रतिकार शक्ती या दोन्ही प्रकारे काम करते. आणि नाकातली छोटी लव किंवा ते ओलेपणा वगैरे हे सगळं जनरल पर्पज म्हणजे नॉन स्पेसिफिक आहे. आणि जे वाढण्यासाठी व्हिटॅमिन सी, या छोट्या लवीसाठी सुद्धा, छोटे केस आहेत ना लव, व्हिटॅमिन सी महत्वाचे आहे. म्हणजे खाण्यामध्ये लिंबू आणि आंबट पदार्थ आत्ताच्या काळात तर रोजच असावे, आवळा चांगला. आणि जी स्पेसिफिक आहे त्याच्यासाठी इव्हन लस बनवली जाते ना. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे काय, आता हा जंतू आल्यावर त्याला कसं मारायचं. आणि पॅथोजेन आणि व्हायरस याच्यात फरक आहे. रोग जंतूंना आपण मारू शकतो, पण जो विषाणू आहे तो मुळे रेणू आहे, तर तुम्ही मारणार कसं, तर त्याला तुम्हाला निष्प्रभ करायला लागतं. ओके. आणि म्हणून हे चित्र मागे जेव्हा मी लोकसत्तात लिहित होते तेव्हा हे बनवलंय, त्यातलं हे मराठी चित्र आहे. सो क्विकली सांगते की ही आपली व्हाईट ब्लड सेल आहे, आणि हे चिंटू चिंटू चौकोन आहेत ना ते व्हायरस आहे, आणि हे लांबुडकं निळं आहे ते बॅक्टेरिया आहे. ते बॅक्टेरिया अशा विषारी गोष्टी करून आपल्या रक्तात सोडतं आणि आपल्याला हवं ते करायला लागतं. आणि व्हायरस तर फार लबाड आहे, पेशीमध्ये शिरून स्वतःच्याच कॉपीज बनवायला लागतो. आणि म्हणून मग हे व्हाईट ब्लड सेल काय आहे, तर हे अँटीबॉडी म्हणजे प्रतिपिंड करतं. म्हणजे अँटीजेन अँटीबॉडी जसं त्रिकोणी खाचा त्रिकोण बसेल किंवा कुलपामध्ये किल्ली बसते, म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी असतं. असं असं भोक आहे तर जाणारी वस्तू सॉलिड आणि अपोजिट असते. ओके. सो असे हे प्रतिपिंड बनवतात जेणेकरून व्हायरसच्या भोवती जाऊन त्याला निष्प्रभ करतात, किंवा बॅक्टेरियाच्या भोवती जाऊन त्याला निष्प्रभ करतात. किंवा हा रणगाडा सेल म्हणजे काय, मायक्रोफॅज, त्याचा अर्थच मुळी राक्षसी खाणारी सेल, म्हणजे आपला बकासूर किंवा कुंभकर्णासारखं काहीतरी समजा. तो म्हणजे असलं काहीतरी करत बसत नाही, सरळ तो पेशीत घुसतो या सेल्स, आणि बक्का बक कार्बन सोर्स म्हणून या पेशींना म्हणजे बॅक्टेरियाला, पॅथोजेनला आणि व्हायरसला चक्क खाऊन टाकतो. आणि ही सगळ्या प्रकारची प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी मुळात आरोग्य चांगलं पाहिजे. आहार विहार विचार आचार म्हणजे गुड फूड, व्यायाम पाहिजे, चांगली झोप पाहिजे, आणि मन पण शुद्ध पाहिजे. आणि प्रतिकार शक्ती कमी याचा अर्थ काय, वारंवार सर्दी, अलर्जी, मानसिक ताण, जखमा हळू भरणं वगैरे वगैरे. आणि शांत मन नसेल तर पुरेशी झोप नाही, आणि एक महत्वाचा हार्मोन आहे त्याच्या कार्यातनीच चांगली झोप लागते. आणि तो हार्मोन बंद आपण केला आपल्या स्ट्रेसनी तर आपल्याला निद्रानाश आणि इतर सुद्धा रोग होऊ शकतात. आता एक मॉडर्न सायन्समध्ये फूड हेच तुमचं अन्न असा एक विचार आहे, म्हणजे फूड हेच तुमचं औषध. म्हणजे जर तुम्ही चांगलं खाल्लं आणि आजारीच पडला नाही तर तुम्हाला औषध घ्यायची गरजच नाही, आणि त्याला न्यूट्रास्युटिकल म्हणतात. मगाशी मी अस्ताझॅन्थिन जो उल्लेख केला, लाल रंगाचं रंगद्रव्य त्या शेवाळ्यात बनणारं, ते सुद्धा असंच आहे. इवन घरी बनलेलं ताक हे उत्तम आहे. आता आपली ही डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळ्यांनी शाळेत पाहिली. तुम्ही म्हणाल हे काय मॅडम दाखवताय, आम्हाला माहिती आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग आहे. इथे तोंडामध्ये आपण घालतोय साईज रिडक्शन आहे, आणि हे आपलं जठर आहे, आणि इथेच मुळात जर सगळा प्रॉब्लेम सुरू झाला तर पुढे सगळ्या छोट्या आतड्यात मोठ्या आतड्यात सगळीकडे प्रॉब्लेम तयार होईल. आणि त्याखेरीज इथे पॅनक्रिया, स्वादुपिंड, इतर सगळे संप्रेरक एन्झाईम ते तर वेगळंच आहे, पण पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीट चावणं, त्याच्यात नीट लाळ मिसळणं, म्हणजे HCL म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस जो आहे त्याची त्याच्यावर उत्तम परिणाम होऊ शकतो. आणि आपलं अन्न पचायला अर्ध तोंडात पचतं आणि उरलेलं जवळजवळ सगळं जठरात पचतं, तिथेच प्रॉब्लेम आला तर पुढे प्रॉब्लेम येतो. आणि आपल्याला जर स्ट्रेस असेल तर कधी कधी भूकच लागत नाही, किंवा आपण वेळेवर खात नाही, किंवा अमेरिकेच्या टाईमप्रमाणे आपण इंडियात राऊंड करतो, या सगळ्या म्हणजे मध्यरात्री 2 जेवायचं, दिवसा झोपायचं, या सगळ्यांनी आपल्या डायजेशनला प्रॉब्लेम येतो. आणि त्यांनी सुद्धा आपली तब्येत पहिली बिघडते. आयुर्वेदाचं तर मत आहे की 80% रोगाची सुरुवात ही चुकीच्या पचनामुळेच होते. आमची जी प्रॉडक्ट मगाची मी उल्लेख केला, 5 5 रंगाच्या भाज्या, 5 रंगाची फळं रोज खावी हे शक्य नाहीये, पण आठवड्यामध्ये आलटून पालटून तुम्ही खावी असं मी म्हणते. पण हे प्रोडक्ट आम्ही केले ज्याच्यात एका प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 5 रंगाच्या 5 भाज्या 7 120 ग्रॅमचं फ्रेश भाजीचं इक्वलंट मिळतं, कारण पावडर आहे, त्यामुळे एवढी भाजी मी वाळवली की माझी चमचाभरच होते. आणि खाताना परत मी त्याचं सूप सारखं, आम्ही त्याला ड्रिंकिंग व्हेजिटेबल म्हणतो. आणि ही काही प्रॉडक्ट्स आहेत, हे आमचं 2014 ही टेक्नॉलॉजी, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अनुदानाने मी केली आहे. तुम्हाला दिसेल इथे डॉक्टर अनिल काकोडकर आलेले होते, आणि ही फॅक्टरी एका छोट्या म्हणजे तरुण मुलांनी काढली आहे. आणि हे काही प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही वेबसाईटवरती पण बघू शकता.
सो कमिंग बॅक की आजारी पडू नये म्हणून काय केलं पाहिजे, काय गोल्डन रूल आहे, तर एक तृतीयांश अन्न खाल्लं पाहिजे, पोट एवढं पूर्ण भरून इथपर्यंत नाही खाल्लं पाहिजे, एक तृतीयांश पाणी आणि एक तृतीयांश हवा. आता तुम्ही एक पिशवी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे थोडे समजा तांदूळ घाला आणि थोडं डाळ घाला, दोन रंगाचे पूर्ण भरा आणि असे असे हलवा, ते डाळ तांदूळ मिसळणार नाही. पण त्या पिशवीत जर तुम्ही एक तृतीयांश भागात अर्धे तांदूळ, अर्धी डाळ आणि मग एक तृतीयांश पाणी आणि एक तृतीयांश हवा ठेवली, तुम्ही जरा पिशवी अशी केली किंवा अशी अशी केली, जसं आपलं जठर काय उलट सुलट होत नाही पण असं असं केलं तर ते मिक्स होतं आणि नेमकं आपल्या जठरात हेच होतं. आणि म्हणून ओव्हर इटिंग नाहीये, चार वेळा थोडं थोडं खा, आपली बॉडी आपल्याला सिग्नल देते, पोट भरलं तर आपल्या डब्यात सामान भरतोय, थोडस उरतंय, वाया जातंय, प्लीज बायकांनी आपलं पोट म्हणजे डबा समजू नका, वाया जातंय म्हणून नको असताना खाऊ नका. आणि म्हणून थोडक्यात सांगायचं तर आपलं ताट इंद्रधनुष्यासारखं सात रंगाचं हवं. आता आज उद्या दसरा आहे, अशा वेळेला ठीक आहे सहा सात रंग रोज काय आपण असं करू शकत नाहीये, पण आपण आठवड्याभरामध्ये म्हणजे आज हिरवी बाडी आहे भाजी आहे तर उद्या ऑरेंज कलरची खा, परवा बीट का, तेरवा मिक्स भाजी का, अशा पद्धतीने तुम्ही सगळं खा म्हणजे आपण आजारी पडणार नाही. ते नेटवरनच मी घेतलंय की एपिटाईट आणि हंगर याच्यात फरक आहे, खूप जणांना माहित नसतं. म्हणजे आहार आणि भूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण कामात दंग झालो, मुलं खेळात दंग आहेत, त्यांना भूकच लागत नाही, पण पकडून आणून बसवलं की व्यवस्थित जेवतात. त्याचा अर्थ काय आहे, भूक त्याला समजलीच नाहीये पण त्याला भूक लागली आहे बसल्यावरती व्यवस्थित जेवला. आणि हे इथे मगाशी दाखवलेल्या पोटाची घटना इथे चित्र आहे आणि ह्याचा संबंध म्हणजे भूक लागली हे मेंदूला कळलं पाहिजे, पोट भरलं हे मेंदूला कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत आणि बायोलॉजिकल ह्याला थोडासा वेळ लागतो. म्हणून सावकाश हळूहळू खाल्लं की पोट भरलेलं कळतं, बका बका खाल्लं की थोड्या आणि कळतं अरे बापरे मी किती जास्ती खाल्लंय. म्हणजे ते ओव्हर इटिंग आपण टाळलं पाहिजे, कधीतरी मजा म्हणून तरुणांनी केलं तर चालेल. तेव्हा आपण आजारी का पडतो, तीनच कारण, रॉंग इटिंग, रॉंग ब्रीदिंग आणि रॉंग थिंकिंग. आता ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास चुकीचा, म्हणजे असा असा श्वास असा असा घेणं हे एक आहे, किंवा पोल्युटेड एअर हे दुसरं कारण असू शकतं. पण त्यावर आता मी जास्ती बोलणार नाहीये, पण एवढंच लक्षात ठेवा की आपण जेव्हा एक्साइट होतो किंवा स्ट्रेस्ड असतो तेव्हा कधी कधी आपण एकदम श्वास घ्यायचाच बंद करतो जे वाईट आहे, किंवा कधी कधी आपण असं जोर जोरात श्वास घ्यायला लागतो चिडलं की, हे दोन्ही वाईट आहे. म्हणजेच आपल्या मनात जे विचार आहेत आणि भावना आहेत, मन म्हणजे काय, फ्लो ऑफ थॉट्स, नदीसारखं आहे आणि त्याच्यात जर खूप टर्ब्युलन्स असं असं व्हायला लागलं, रेस्टलेस झालो आपण, तर लगेच आपला श्वास पण चुकीचा होतो. आणि म्हणून सांगतात डीप ब्रीदिंग कर, 1 ते 10 आकडे म्हण, शांत बस, पाणी पी, हे सगळं त्याच्यासाठी आहे की मनाला, नाठाळ घोड्यासारखं मन आहे त्याला काबूत आणण्यासाठी. आणि म्हणून मन कधी पोल्यूट होतं, गंगा घ्या कुठची पण नदी घ्या जिथे तिचा उगम आहे तिथे अतिशय शुद्ध असते, पुढे आपण त्याला घाण करतो. आणि तसंच लहान मुलं देवाघरची फुलं, कारण त्यांचं मन शुद्ध असतं आणि जगताना पुढे ते मन घाण करतात चुकीच्या विचारांनी, खोटं बोलून, स्ट्रेस घेऊन वगैरे वगैरे, निगेटिव्ह थॉट. आणि म्हणून तुमचे हार्मोन्स त्याला अफेक्ट होतात. आणि आता जे मी बोलते ते सायन्स आहे, फिलॉसॉफी नाही. म्हणजे मॉडर्न विज्ञानामध्ये ब्रेन केमिकल्स आयडेंटिफाय केली आहेत, हॅपी हार्मोन्स कोणते आहेत, की कोणत्या केमिकल्सनी आपल्याला आनंद होतो, डोपामाइन आहे, सेरोटीन आहे, कारण त्यांनी भूक लागते, झोप लागते वगैरे वगैरे, ऑक्सिटोन आहे. आणि म्हणून हे जास्ती वैज्ञानिक आहे, मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. डोपामाइन फील गुड हार्मोन फार महत्वाचा, सेरोटीन हा पण न्यूरो ट्रान्समीटर आहे, भूक आणि झोप या दोघांमध्येही खूप त्याचा संबंध आहे. ऑक्सिटोसिन हे लव म्हणजे वात्सल्य, प्रेम, सगळं असं सगळं आहे. आणि एंडोफिन आणि असे बरेच आहेत. आणि हे बघा त्याचा फॉर्म्युला सुद्धा माहिती आहे. म्हणजे हे मी काहीतरी, हे केमिकल असेल अँग्री होता, हे केमिकल तयार झालं दुःखी होता, हे केमिकल तयार झालं खुश होता. बघा ही रिंग सुद्धा कशी आहे, रिलॅक्स झाली आहे तर तुम्ही सुखी आहात, आणि हे सगळं असं 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 झालंय तर तुम्ही दुःखी आहात. माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला कळतं की तो रागावलाय का, आनंदी आहे का, दुःखी आहे, म्हणून आहे. सो डोपामाइन सगळ्यात महत्वाचं आहे आणि ज्याच्यामध्ये फील गुड मध्ये आवडीचं खाल्ल्यावर आहे, मित्रमैत्रिणींना भेटल्यावर आहे, नवीन ज्ञानाने सुद्धा डोपामाइन मिळतं. त्यामुळे सगळे शिक्षक आणि गुरु हे मला वाटतं डोपामाइन एन्जॉय करतात, ज्ञानाच्या डोळ्यात पोहतात आणि त्यांना आनंद मिळतो. सायंटिस्ट तर ते काम करतातच. डेफिशियन्सी झाली तर काय होऊ शकतं, ऑटिझम आहे,
पुअर सोशल, हल्लीच्या मुलात ते खूप दिसतं, विशेषतः 10 खालच्या, कारण सगळं हवे कम्प्युटर आणि हे आणि ते, सोशलायझेशनच गेलंय आणि ह्या कोविडच्या मुळे ते आणखीनच वर झालंय. तर ऑटिझम म्हणजे काय, स्वतःचाच फक्त विचार आणि यंत्रासारखं जीवन. तर ह्यांच्यामध्ये ऑक्सिटोसिनची डेफिशियन्सी होते, डोपामाइनची डेफिशियन्सीनी पार्किन्सन डिसीज होतो, सेरोटीनच्या सुद्धा यांनी एपिटाईट अँड डायजेशनवर परिणाम होतो. आणि परत सांगते, हे सगळे हार्मोन खाण्यातनं मिळत नाही, आपलं शरीर बनवतं. आणि तुम्ही चुकीच्या विचारसरणीनी, स्ट्रेसनी, चुकीच्या आहारानी आणि चुकीच्या श्वासोश्वासानी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अडथळा आणून तुम्ही तुमची तब्येत आणखीन रसातळाला घालू शकता. मी गमतीने म्हणते की कौरव आणि पांडव असे दोन भोवरे आहेत. म्हणजे काय, ज्याच्यात कमी लोक आहेत आणि जो चांगला पॉझिटिव्हिझमचा आशावादाचा भोवरा आहे त्याला मी पांडव भोवरा म्हणते. आणि ज्याच्यामध्ये निराशावाद आहे, कारण भोवऱ्यात एकदा तुम्ही अडकलात, उत्तम पोहणारा सुद्धा पाण्याच्या भोवऱ्यात अडकला तर कधी कधी बुडून मरतो. म्हणजे तो एक जो फोर्स असतो ना, तो प्रचंड असतो. आणि म्हणून मी तळमळीनं तुम्हाला, विशेषतः तरुणांना सांगते की पांडव भोवऱ्यात ट्रॅप व्हा, चांगल्या शिक्षकांबरोबर, चांगल्या विद्यार्थ्यांबरोबर, मित्रांबरोबर, चांगल्या विचारांमध्ये राहा, चांगला विचार करा, तुमचं आयुष्य चांगलं होईल. आता ही गोष्ट खास तरुणांसाठी मूड फूड असतं हे प्रस्थापित विज्ञानांनी मान्य केलंय. डार्क चॉकलेट, बनाना, कॉफी, ओमेगा फॅट म्हणजे फॅटी, आणि हे मी तर म्हणेन फिलिंग ब्लू म्हणजे बोर झालंय, तर तसं रिच फूड काय, मी चक्क वडापाव आणि मलाई कुल्फी किंवा फलुदा खाईन, काही हरकत नाही. पण असं म्हणू नका की हे काय खातोस, ह्यांनी आपला मूड सुधारतो हे सांगितलेलं आहे. पण सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे आणि चांगला आदर्श प्रोटीन आणि हे सगळं असलेला ब्रेकफास्ट नीट घेतला पाहिजे, म्हणजे उत्तम जेवलं पाहिजे. मधल्या वेळात 5 रंगाच्या भाज्या खायचा प्रयत्न केला पाहिजे आलटून पालटून. मग संध्याकाळी खुशाल मस्ती करा, ओव्हर इटिंग करू नका, पण खुशाल वडापाव खा. हा माझा संदेश आहे सगळ्यांसाठी आणि मी सुद्धा करते. पण तो वडापाव मी तेव्हाच खाऊ शकते जेव्हा मी सकाळी एक्सरसाइज केलाय, चांगला व्यायाम केलाय, दुपारी दुधी आणि अशा चांगल्या भाज्या खाल्ल्यात, ओव्हर इटिंग केलं नाही, मग मी ही मस्ती करू शकते. हा रिसर्च एका हेलन नावाच्या मुलीनी, PhD थीसिस आहे, मी नेटवरनं हे काढलंय. डायरेक्टर किंवा लीडर काय, तर त्याच्यात कोणता हार्मोन जास्ती आहे, त्याचा कसं स्वभाव असतो, म्हणजे जसं आपल्या पत्रिकांमध्ये वगैरे सुद्धा असं सांगतात, मंगळ म्हणजे तू असा आहेस किंवा शुक्र म्हणजे तुम्ही असे असता वगैरे वगैरे, त्या आपण शास्त्रात, ज्योतिषशास्त्रात आपण आता जाऊया नको. हे हार्मोनवर आधारित आहे, तुमचा ज्याला पिंड असतो. आणि प्रसिद्ध लोक घेतलेली आहेत की एक टीम लीडर कोण असतो, निगोशिएटर, म्हणजे जसं तुळा राशीचं म्हणतात की भांडत नाही कोणाची, कारण बॅलन्स आहे. नंतर बिल्डर म्हणजे टीम बिल्ड करतो. इथे तुम्हाला दिसेल आपल्याकडची सुद्धा काही नावं आहेत, महात्मा गांधी वगैरे त्या बाईंनी दिलेत. एक्सप्लोरर, बघा डोपामाइन म्हणजे संशोधन जो करतो त्याच्यात डोपामाइन जास्ती असतं, आणि डोपामाइन ज्याच्यात जास्ती असतं त्याला ते संशोधन करणं, ज्ञान देणं, नवीन शोधणं हा आवडतं. आणि म्हणून ही स्लाईड परत दाखवते की आपण 3 भागात आज बघितले थोडक्यात, योग्य आहार विहारनी प्रतिकार शक्ती कशी वाढवायची आणि आपोआपच आपली तब्येत चांगली राहिली तर स्ट्रेस पण येणार नाही, आनंदाचे हार्मोन कसे स्रवतात, आशावाद आनंदी वृत्ती त्याला कशी खतपाणी घालते. आणि आता तिसरा भाग बघायचा आहे की पदार्थ विज्ञान, अगदी 2-3 स्लाईड आहेत पण मला आशा आहे की तुम्हाला आवडणार आहे माझं भाषण. 4 महत्वाचे फोर्स आहेत ते म्हणतात, कोणते, मॅग्नेटिझम, ग्रॅव्हिटेशन आणि अणूमधला वीक फोर्स म्हणजे अपोजिट पोल्स अट्रॅक्ट, प्रोटीन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि अणूमधला स्ट्रॉंग फोर्स म्हणजे बर्ड ऑफ सिमिलर फीदर फ्लॉक टुगेदर, म्हणजे 2 प्रोटॉन धन भारित असून एकत्र राहतात आणि तो फोडता तेव्हा अणुशक्ती मिळते. तुमच्या आता हे मानव संधान सारखी संस्था म्हणा किंवा कुठची चांगली संस्था, एका विचाराची माणसं एकत्र येते तेव्हा ते झाड वाढतं. त्यामुळे अपोजिट पोल्स हा अगदी थोडा आहे, म्हणजे ठीक आहे मुलाला मुलगी आवडते ते नॉर्मल आहे फिजिकल लेवलला, पण तुम्ही कधी निसर्गामध्ये, अरे सोशालिझम असला पाहिजे, एक कावळा, एक चिमणी, एक बदक आणि एक कोंबडी ह्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं बघता का? नाही असं, कारण अपोजिट पोल्स अट्रॅक्ट हे वरवरचं आहे, सिमिलॅरिटीचं अट्रॅक्शन स्ट्रॉंगेस्ट आहे. आणि म्हणून एक छोटस चित्र मी बनवलंय की साखर, आपली नेहमीची साखर ती पाण्यात घातली तर त्याची गोडी जात नाही, मॉलिक्यूल तसाच राहतो पण तुम्हाला त्याचं क्रिस्टल दिसणार नाही. आणि ती आपण खाल्ली किंवा जाळली तर आपल्याला एनर्जी मिळते, आपल्याला माहितीये 4
कार्बोदकातनं 4 किलो कॅलरी म्हणजे 4 फूड कॅलरीज एका ग्रॅम मधनं मिळतात. आपण मॉलिक्युलर वेट घेऊन त्याची एनर्जी सुद्धा काढू शकतो. पण समजा म्हणजे ही बायोचिक केमिस्ट्रीने असली तरी एनर्जी तीच आहे आणि केमिकल रिएक्शनने असली म्हणजे मंद ज्वलन असू दे किंवा डायरेक्ट जाळणं असू दे एनर्जी तीच आहे. मॉलिक्युल तुटला पण ऍटम तसेच आहेत म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन तसेच राहिलेत. वेरॅज इथे फक्त फिजिकल फॉर्म गेलाय गोडी तशीच राहिली आहे. आता इथे गोड नाहीये एनर्जी मिळाली आहे ऍटम्स तसे आहेत. पण कल्पना करा की चमचाभर साखरेचा मी स्फोट केला प्रोटॉन इलेक्ट्रॉन हे प्रत्येक वेगळं केलं कार्बन वेगळा हायड्रोजन ऑक्सिजन त्याला पण तोडून सगळे प्रोटॉन सगळे असं वेगळं केलं आणि त्याचा न्यूक्लियस फोडायचा प्रयत्न केला तर छोटासा कॉइन मला स्फोट होईल. आणि हा जो आहे हा सिमिलॅरिटीचा फोर्स आहे. म्हणजे जे दोन आहेत हे अपोजिट फोर्स आहेत. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला सिमिलॅरिटीचं. आणि म्हणून मगाशी जे मी म्हटलं की तुम्हाला पांडव होऱ्यात जायचंय सिमिलॅरिटीचं तर जशी तुमच्यावरती पहिलं यश मिळालं तर दुसरं यश पटकन मिळतं. पैशाकडे पैसा जातो तसं गरिबीकडे गरिबी जाते. ज्ञानाकडे ज्ञान जातं अज्ञानाकडे अज्ञान जातो. रोगाकडे रोग जातो. केवळ रोगजंतूंनी रोग होत असतात तर प्रत्येक डॉक्टर पहिला आजारी पडला असता. कोविड जाऊ द्या साधं सुद्धा माझ्या एवढ्या 65 वर्षाच्या आयुष्यात कधी मला सर्दी खोकला झाला आणि म्हणून मी जर डॉक्टरकडे गेले तर खोकत खोकत चिंकत चिंकत तपासणारा डॉक्टर मी पाहिलेला नाही. पण एवढे खोकणारे त्यांच्या दवाखान्यात रोज जात असतात. म्हणजे बाकीचे लाईफस्टाईल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि म्हणून मी म्हणेन की दोन फॅमिलीज आहेत. एक आहे मिस्टर लाईट म्हणजे श्रीयुत प्रकाश अशी एक फॅमिली आहे आणि श्रीयुत काळोखे किंवा काळोख अशी एक फॅमिली आहे. म्हणजे काय तुम्हाला जर सांगितलं व्हिजिबल लाईटची मला वेवलेन्थ सांगा पटकन गुगलवरनं कोणी पण सांगेल. अहो पण मला डार्कनेसची वेवलेन्थ सांगा ना पुढच्या वर्षीचा नोबेल प्राईज मिळेल जर ह्या वेवलेन्थला डार्कनेस आहे म्हटलं तर. आणि तीच गोष्ट प्रत्येक ह्या लिस्टला आहे बघा की वेल्थ दाखवता येते पैसे दाखवता येतील स्थावर जंगम दागदागिने पण पॉवर्टी दाखवा बघू. नॉलेज दाखवता येईल हे केमिस्ट्रीचं पुस्तक आहे हे फायनान्सचं पुस्तक आहे फिजिक्सचं पुस्तक आहे पण केमिस्ट्रीच्या अज्ञानाचं पुस्तक दाखवा बघू. किंवा आणखीन गमतीदार गोष्ट सांगते यशस्वी कसं व्हावं परीक्षेत यश कसं मिळवावं IAS कसं व्हावं आनंदी कसं व्हावं सगळी पुस्तकं आहेत. पण काय हो तुम्ही आत्महत्या कशी करावी परीक्षेत नापास कसं व्हावं अशी पुस्तकं आहेत का. म्हणजे ह्या गोष्टी अस्तित्वात नाहीत. दे आर देअर बाय वे ऑफ ऍबसेन्स. म्हणजे प्रकाश नसेल तर त्या कंडिशनला आपण अंधार म्हणतो. वेल्थ नसेल तर त्या कंडिशनला आपण पॉवर्टी म्हणतो. नॉलेज नसेल तर त्या कंडिशनला म्हणजे ज्ञान नसेल तर आपण इग्नोरन्स म्हणजे अज्ञान म्हणतो. सक्सेस नसेल यश नसेल तर त्या कंडिशनला आपण अपयश म्हणतो. आणि हॅपीनेस नसेल तर त्या कंडिशनला आपण अनहॅपीनेस म्हणतो. म्हणजे हे सगळे जे आपण लिस्ट करतो बाजारात जाताना तांदूळ नको गहू नको बटाटे घरात आहेत असं आई लिहिते का कधी काय आणायचं ते सांगते ना. मग जर तुम्ही रोज प्रार्थना करत असाल जर देवावर विश्वास असेल तर देवाची गुरुची आई वडिलांची आशीर्वाद घेता तर परीक्षेत पेपर कठीण येऊन दे नको असं कशाला म्हणता. पेपर सोपा येऊन दे मी चांगला अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपल्याला काय हवं ते जर लिस्ट तुम्ही सांगितली डेस्टिनीला तर ते मिळतं. तुम्ही नको ती लिस्ट सांगितली तर तेच तुमच्या पदरात पडतं की माझ्या मुलाला ऍक्सिडेंट नको ही प्रार्थना साफ चुकीची आहे. माझा मुलगा सेफ राहून दे माझ्या मुलाला चांगले मित्रमैत्रिणी मिळून देत त्याला वाईट नको मिळून देत वाईट संगत नको तो बिघडून दे नको या सगळ्या निगेटिव्ह प्रार्थना आहेत. आणि इनफॅक्ट कदाचित त्यांना ते अट्रॅक्ट केले जातील ते शब्द सुद्धा. प्लीज तसं करू नका. थर्मोडायनॅमिकली हार्मनी किंवा मॅग्नेटिझम इस्त्री स्ट्रक्चर म्हणजे हॅपीनेस किंवा चुरगळलेला कपडा कोणाला आवडतो चुरगळलेला कपडा घालायला. सो ह्या सिम्पल सिम्पल गोष्टी आहेत. सगळ्यांनाच आनंदी राहायला आवडतं आणि मी तर असं म्हणेन की आनंदी राहणं हा आपला सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. निसर्गाने तो आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण ह्या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळवणार आहे. आणि ही शेवटची स्लाइड आहे आजच्यासाठी. बघा ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तो नॉलेजचा आनंद आहे कारण त्यांचं डोपामाइन आता वाढलंय. आणि ह्या टीचरच्या चेहऱ्यावरचं कौतुक बघा तो देण्याचा आनंद आहे कारण सेरोटोनिन हे हार्मोन आता त्याच्या शरीरात जास्ती स्रवतंय. आणि मला अशी आशा आहे की हे माझं लेक्चर झाल्यावर माझ्या चेहऱ्यावर जो तुम्हाला आत्ता आनंद दिसतोय तो सेरोटोनिनचा आहे तो देण्याचा आहे. आणि तुमच्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला असं वाटतंय की आत्ता आनंद दिसतोय हे लेक्चर ऐकल्यावर आणि पाहिल्यावर. तो डोपामाइनचा आनंद आहे. तेव्हा परत एकदा एक
आजचं आपण ज्या एका थोर वैज्ञानिक या आणि एपीजे अब्दुल कलामच्या निमित्ताने जमलोय त्यांना परत एकदा माझ्यात माझी श्रद्धांजली वाहते. आणि त्यांची जी विजन होती त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. आपला देश बाकी सगळं आपण करतोच आहे, पण त्याच्यात आता ऑलरेडी पीएमने ऍड केलेलं आहे की जय विज्ञान सुद्धा. त्यामुळे जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि मी म्हणेन जय तंत्रज्ञान आणि जय आनंद. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.